स्वागत आहे आपले वैभवीत रेसिपी मराठी मध्ये। आज आपण बटर एग आमलेट कसं तयार करायचं याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी एका बाउल मध्ये दोन फोडून घेतलेली अंडी घालत आहे, त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा घालत आहे, त्याचबरोबर काही मिरचीचे काप घालत आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे, फ्रेश कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालत आहे। या ठिकाणी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता कलरसाठी, पण मी या ठिकाणी गावरान अंडे वापरल्यामुळे हळदीचा वापर केलेला नाही। गावरान अंड्यांना मुळातच छान असा पिवळसर कलर असतो, त्यामुळे हळदीची आवश्यकता नाही। अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीच्या तुकड्यांऐवजी तुम्ही या ठिकाणी चटणी देखील वापरू शकता। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे, बाजूला ठेवूया। ब्रेड बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। आता या ठिकाणी एक तवा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये एक चमचा बटर घातलेला आहे। बटर पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला या तव्यामध्ये अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे। गॅस आहे तो मीडियम ठेवलेला आहे। बटर पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये तयार मिश्रण आपल्याला ओतायचं आहे अशा पद्धतीने। तयार मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला हे उलटण्याच्या मदतीने पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आमलेट छान असं पातळसर होईल। अशा पद्धतीने हे आमलेट आपण पसरून घेत आहोत। तुम्हाला आमलेट कितपत पातळसर पाहिजे त्यानुसार तुम्ही हे पसरू शकता। त्यानंतर याच्यावरून आपण आणखीन अर्धा चमचा बटर घालणार आहोत। हे आमलेट एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एका बाजूने छान असं आमलेट हे भाजलं गेलेलं आहे, बघू शकता छान असं खरपूस झालेलं आहे। अशा पद्धतीने अलटून पलटून आपण हे आमलेट आहे ते भाजून घेणार आहोत तव्यामध्ये। या पद्धतीने हे आमलेट आपण भाजून घेतलेलं आहे, बघू शकता। या ठिकाणी बटर एग आमलेट आपलं तयार आहे, बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये। अशा पद्धतीने हे बटर एग आमलेट तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।